हॅलो एव्हरी वन अँड वेलकम टू एम पी एस सी पॉईंट मित्रांनो पोस्टमॅन मेलगार्डसाठी स्टेज टू आणि स्टेज थ्री जी आहे ती कंप्लीट झालेली आहे आणि आता आपण मेरिट लिस्टची वाट बघत होतो तर बघा कालच पोस्ट विभागाने मेरिट लिस्ट पब्लिश केलेल्या आहेत तर त्या संबंधित हा व्हिडिओ आहे बघा मेरिट लिस्ट कशी बघायची व कोणकोणत्या कॅटेगरीचे किती किती विद्यार्थी आहेत हे सर्व तुम्ही या व्हिडिओच्या थ्रू बघू शकतात चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मेरिट लिस्ट बघण्यासाठी प्रथमतः तुम्हाला यायचं आहे बघा डी ओ पी एम एच ट्वेंटी डॉट ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म डॉट ओ आर जी या वेबसाईटवरती आता ही पोस्टाची ऑफिशियल वेबसाईट आहे आपण याचवरती खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या आतापर्यंत बघा जसं आपल्याला रिझल्ट वगैरे दिसला होता तर या साईटवरती दिसला होता तर ही लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देखील देऊन देत आहे ते तेथून तुम्ही या लिंकवरती डायरेक्ट क्लिक करून येऊ शकतात त्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे बघा खाली स्क्रॉल केल्यानंतर तुम्हाला इथं इन्फॉर्मेशन अँड इन्स्ट्रक्शनमध्ये मेरिट लिस्ट फॉर द पोस्ट ऑफ पोस्टमॅन मेलगार्ड अँड मल्टीटास्किंग स्टाफ दिसेल तर त्यावरती क्लिक करायचं आहे बघा त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं मेरिट लिस्ट बघू शकता अगदी कॅटेगरी वाईज तुम्हाला पोस्टमॅन मेलगार्ड आणि एम टी एससाठीच्या मेरिट लिस्ट दिलेल्या आहेत तर तुमची जी, जी कॅटेगरी असेल तर त्या कॅटेगरीची तुम्ही पी डी एफ ओपन करायची आहे आता समजा इथं बघा आपल्याला मिरिट लिस्ट ऑफ सिलेक्टेड कॅन्डिडेट फॉर द पोस्ट ऑफ पोस्टमॅन त्यानंतर मिरिट लिस्ट फॉर द कॅन्डिडेट फॉर द पोस्ट ऑफ मेल गार्ड त्यानंतर मिरिट लिस्ट फॉर द कॅन्डिडेट फॉर द पोस्ट ऑफ एम टी एस तर तुम्ही ज्या पदासाठी अर्ज केला होता त्या पदासाठीची तुम्ही एक पी डी एफ सिलेक्ट करायची आहे समजा आपण आता एम टी एस अनरिझर्व्ह कॅटेगरीची पी डी एफ डाउनलोड करू कॅटेगरीनुसार तुम्ही पी डी एफ इथे डाउनलोड करू शकता तर क्लिक करायचं आहे त्यावरती तर क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला इथे मेरिट लिस्ट दिसणार आहे त्याच कॅटेगरीची आणि त्याच पोस्टसाठीची यामध्ये तुमचं नाव असेल तुमचा रोल नंबर असेल तुमची डेट ऑफ बर्थ असेल आणि कॅटेगरी असेल तुमची त्यानंतर कोणत्या कॅटेगरीमध्ये तुमचं सिलेक्शन झालेलं आहे आणि कोणत्या डिव्हिजन तुम्हाला मिळालेलं आहे कोणतं डिव्हिजन तुम्हाला मिळालेलं आहे तर अशा प्रकारे ही सर्व माहिती जी आहे ती तुम्ही नक्कीच तुमचं नाव आहे का हे चेक करून घ्या आणि ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्या सर्वांना अभिनंदन तर इतर कॅटेगरीच्या देखील तुम्ही पी डी एफ इथून डाउनलोड करू शकता सर्व पी डी एफ इथे दिलेले आहेत मी डायरेक्टली तुम्हाला हीच लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देत आहे तिथून तुम्ही पी डी एफ डाउनलोड करू शकता तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हीच एक छोटीशी पण महत्त्वाची अशी अपडेट द्यायची होती आ, मला अशा आहे की ही अपडेट तुमच्यापर्यंत व्यवस्थितरित्या पोहोचलेली असेल काही अडचण असल्यास तुम्ही कमेंट करू शकता आजच्या व्हिडिओसाठी एवढेच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग